हरी हूँ मी दीपाली विरान एलएससी हजादो सादार उपासना केंद्र बापूंचे मी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागले. मी माझा जो अनुभव आहे तो नालासोपाऱ्यातला आहे. माझी मुलगी इक्षिता विरा जाधव हिचा हा अनुभव आहे. ती 5 वर्षाची होती त्यावेळेसचा अनुभव आहे. तिला दातामध्ये खूप त्रास होत होता. 4-5 दिवस खूप त्रास होत होता. पण मी म्हणलं काहीतरी अडकलं वगैरे असेल म्हणून मी लक्ष नाही दिलं. नंतर ती आई म्हणाली आई खूपच मला त्रास होतोय. म्हणून मी बघायला गेले तर तिच्या दाढेच्या हिरडीमध्ये खूपच झाला होता. नंतर मी बघितलं तर खूपच ते मी काढत होते आणि परत 4 तासांनी वेळ परत पस तयार होत होता. मग मी बोलले चला आपण आता नालासोपाऱ्यात 40 स्पेशलिस्ट आहे चव्हाण डॉक्टर म्हणून आपल्या बापू परिवारातलेच आहेत ते. मग मी त्यांच्याकडे गेले तर ते बोलले की बघू आपण 4 दिवस औषधांचं कोर्स करूया काय होतं ते बघूया. आपण 4 दिवसांनी तुम्ही दाखवायला या. नंतर 4 दिवस मी तिला रोजच्या रोज औषधं देत होते. पण पस तयार होत होता मी काढत होते. पस तयार होत होता आणि मी काढत होते. असं जवळ 4 दिवस आलं शेवटी मी बापूंना म्हणलं आता नाही तुम्हीच आता काहीतरी करा. नंतर मग 5व्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर म्हणले नाही काहीच या औषधाने फरक पडत नाही तर आपण सरळ डेंटल डॉक्टर आहे त्यांच्याकडे आपण जाऊया तुम्ही ट्राय करा त्यांच्याकडे. मग नंतर नालासोपाऱ्याचे डॉक्टर होते डेंटल त्यांच्याकडे मी गेले. त्यांना सगळं इक्षाचे दाखवलं सगळं तर ते म्हणले नाही रूट कॅनल करणं खूप गरजेचं आहे तुम्ही रूट कॅनल करा. आपल्या इथं रूट कॅनलचा खर्च जवळ 5 ते 8 हजारपर्यंत आहे. म्हणलं ठीक आहे. मग तिथून मी निघाले. मग माझ्या मिस्टरांना तिथूनच मी कॉल केला की असं असं डॉक्टरांनी सांगितलं रूट कॅनल गरजेचं आहे नाही तर रूट कॅनल जर केलं नाही तर तेवढंच पस तयार म्हणून वेगळं काहीतरी इमर्जन्सी होऊ शकतं. मग मिस्टरांना सांगितलं म्हणून ते म्हणले बघू ठीक आहे चालेल आपण संध्याकाळी आल्यावर बोलूया. नंतर मी घरी आले बापूंना सांगितलं बापाला तुम्हीच काहीतरी करा अशा सगळ्या गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यामध्येच आहे बाकी कोणीच करू शकत नाही. घरी आले मग संध्याकाळी मिस्टरांचं माझं संध्याकाळी बोलणं झालं तर ते म्हणले ठीक आहे आपण दादांशी बोलूया दादा काय म्हणतात ते बघूया. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ते गेले क्लिनिकमध्ये आणि त्यास खूपच गर्दी होती त्याच्यामुळे त्यांना काही वेळ नाही भेटली. मग परत दुसऱ्या दिवशी नंतर मग ते क्लिनिकमध्ये गेले. मग दादानं सांगितलं की असं असं माझ्या मुलीला त्रास होतोय. मग दादा बोलले काळजी करू नकोस आपले आहेत एक डॉक्टर शरद सिंग मुरुडकर म्हणून मग त्यांच्याकडे तो जाऊन ये बाळाला घेऊन जा म्हणून. मग दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टर शरद सिंग मुरुडकर एल्फिन्स्टन रोडला राहतात मग त्यांची अपॉइंटमेंट घेतली मी. मग आम्ही गेलो त्यांच्याकडे जर 10 वाजता डॉक्टर आले होते. मग डॉक्टरांनी दाखवलं तर त्या मुरुडकर डॉक्टर सुद्धा म्हणले की नाही नाही खूपच तिचं दाढेचं हे झालं आहे तर आपण आत्ता पस नाही काढलं ना तर वेगळं खूप दुखणं होऊन जातं. म्हणले ठीक आहे तू उद्या नाहीतर परवा अपॉइंटमेंट घेऊया आपण आणि तिचं रूट कॅनल करूया. मग आम्ही तिथून निघालो. मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांशी चर्चा केली मग ते म्हणले नको आपण उद्याच्या उद्याच करून घ्या. मग नंतर मग आम्ही त्याच दरम्यान जो मार्च महिना होता 2020 म्हणजे मार्च महिना आपलं मोठ्याईचं पूजन होतं. मी आदल्या दिवशी सगळी तयारी केली होती पूजन वगैरे सगळं केलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघत होतो. त्याच वेळेस माझी मुलगी म्हणाली की आई तू बापूंना सांगितलंस का की आपण डॉक्टरांकडे चाललोय म्हणून. म्हणलं हा मी सांगितलं की तुझं रूट कॅनल आहे आम्ही चाललोय म्हणून. पण माझ्या मुलीला एक अशी सवय की ती कुठलंही काम करताना पहिलं बापूंना सांगते बापूबा आता मी जेवते तुम्ही जेवल्या बापूबा मी आता टीव्ही बघते तुम्ही टीव्ही बघा. तिची नित्याची सवय की प्रत्येक गोष्ट ते काम करता ते बापूबांना सांगितल्याशिवाय करत नाही. बापूबा मी हे करते तुम्ही या. म्हणजे जरी ती जेवत असले किंवा टीव्ही जरी बघत असले तरी सुद्धा म्हणते बापूबा मी टीव्ही बघते तुम्ही या बरं का. त्या दिवशी नेमकं रूट कॅनलचा दिवस होता आणि तिने बापूंना बोलली की बापूबा माझा आज रूट कॅनल आहे तुम्ही माझ्यावर यायचं बरं का नक्की. असे पाया पडले बापूंच्या बापूबांच्या आणि ती निघाली डॉक्टर बरोबर. आम्ही तिकडेही निघालो. डॉक्टर बरोबर 10 वाजता आलेलेच होते. 10:15 अपॉइंटमेंट मिळाली. मग इक्षिता आणि म्हणजे मिस्टर निलेश आतमध्ये गेले. 10:15 बरोबर इक्षाचं रूट कॅनल झालं. 11 पर्यंत झालं. मग डॉक्टरांनी आम्हाला पण आत बोलवलं म्हणले की छान झालंय व्यवस्थित रूट कॅनल. जरा 2 तासाने थोडंसं तिला त्रास होऊ शकतो म्हणजे तिला वेदना वाढतील थोड्याशा असे ते बोलले. मग म्हणलं ठीक आहे सांगता मग त्यांनी सांगितलं 10 तासाने वगैरे ज्यूस वगैरे त्या थंड शक्ती द्या तिला असं सांगितलं. नंतर आम्ही घरी पोचायचो आम्हाला 3 वाजले. मग निलेश यांना मी म्हणलं की चला आपण पटपट जेवण करून घ्या म्हणलं नाहीतर मग परत इक्षिता म्हणलं ती जर रडायला तर मला तिला मांडी धरून बसायला लागेल तर आपण पटकन जेवण करून घेऊया. ते म्हणले चालतंय ठीक आहे. जवळजवळ 5 वाजले तरी हिचं दुखत नव्हतं. 6 वाजले तरी हिचं वेदना होत नव्हतं तिला. म्हणजे चला आता मोठ्याईचं आपल्याला पूजन करायचं आहे तर माझी मुलगी मला म्हणली आई आज तू पूजन करायचं नाही आज मीच पूजन करणार आहे. म्हणलं बरं ठीक आहे तू पूजन कर.
माझी मुलगी 5 वर्षाची आहे, मग ती म्हणली मी पूजन करणार. म्हणलं बरं ठीक आहे चालेल कर. मग पूजा झाली, मोठ्याची आरती झाली. आरतीनंतर आम्ही दरवेळेस मोठ्याची आरती संध्याकाळ केली की आम्ही तिघं तिथंच बसतो. परत मग आम्ही तिघं बसलो होतो आणि मी त्यांच्याशी असं बोलत होते बापूंबद्दल. आणि त्यावेळेस म्हणजे आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणलं काय सांगायचंय ग? म्हणजे तुला माहित आहे ज्यावेळेस डॉक्टर काकामध्ये रूट कॅन करत होते ना, त्यावेळेस बापू बाबा आले होते. बापू बाबा म्हणले इच्छिता तू घाबरू नकोस अजिबात, मी आहे ना तुझ्या बरोबर, तू फक्त एक पिंक कलरचं औषध घे तुला बरं वाटेल. आणि खरंच म्हणजे जेवढं आपल्यासाठी बापू करतात ना, प्रत्येक लहान मुलासाठी बापू तितक्याच तळमळीने त्याच्यासाठी धावत जातात. म्हणजे माझा बापू एवढा ग्रेट आहे ना की जेवढं माझ्यासाठी करतो तेवढं माझ्या छोट्या बाळासाठी पण करत होतो. खरंच बापू सारखं कोणच ह्याच्याकडे ग्रेट नाही. माझ्या मुलीला म्हणलं बघ तू जेवढी बापूंची उपासना करते तिचं नित्यनेमानं सकाळी अन्नीक असतं, ती हनुमान कवच करते सगळं तिथे नित्याचं हे पटायले हनुमान कवच बोलते अन्नी करते. म्हणलं तू जेवढं बापूंचं करतेस ना बापूबाबांचं, म्हणून बापूबाबा तुझ्या पाठीशी, तू प्रत्येक गोष्टी बापू नावा देते ना, म्हणून तुझ्या पाठीशी नेहमी बापू आहे. असंच नेते नेमाने बापूंचं करजा बघ, तू कुठलाही संकट असेल ना बापूबाबा बापूबाबा बघ ते तुझ्या पाठीशी नक्की धावत पण तुझ्या अगोदर तू हात मारायच्या अगोदर बापू नक्की तुझ्यापर्यंत पोहोचतील. म्हणलं आणि खरंच मी तो आमच्या दोघांना पण एवढं हे झालं की आनंद असलं की खरंच आपण नाही पण बापू आयुष्यात सततच्या पाठीशी राहणार. आम्ही आई बाप नाही पण नेमके बापू धावत पळत आपल्या बाळासाठी येतात. खरंच खूप म्हणजे एवढं हे ना की काय आज जो श्वास आहे ना तो फक्त बापूंसाठी, आज हे जगतोय ना तो फक्त बापू, आज हा श्वास फक्त बापूंमुळे घेऊ शकतो. आज एखादा जर बापू नसेल तर काय झालं असं सांगू शकत नाही. खरंच बापू आज फक्त हा श्वास आहे ना तो तुझ्यामुळे घ्यायला मिळतोय. खूप खूप अंबज्ञ नाथ सविता बापूराया. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविता नाथ सविता.